नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। तर आज श्रावणातील पहिला सोमवार आहे। तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्रावणी सोमवाराच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर आज मी तुम्हाला मी केलेली श्रावणी सोमवारची पूजा दाखवणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं, तुम्हाला मी व्हिडिओ आधीच दाखवते आणि त्यामुळे ज्या दिवशी ती पूजा करायची आहे ते दाखवण्याचं राहून जातं। तर आजची पूजा मी कशी केली हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सकाळी लवकर उठून सकाळची सर्व नित्यकामं आवरून मी मंदिरामध्ये शिवशंकराची आणि सर्व देवतांची पूजा करणार आहे। तर मंदिर सर्वप्रथम सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे। सर्व देवांना पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक घालून घेतलेला आहे आणि देव सर्व स्वच्छ करून घेतलेले आहे। तर इथे मी देवांची मांडणी करत आहे। तर याआधीच तुम्हाला चॅनलवरती मी देवघरामध्ये देवांची मांडणी कशी करायची याचा व्हिडिओही दाखवलेला आहे। त्यामुळे मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल। तर इथे पहा, इथे माझी देवपूजा झालेली आहे। यानंतर मी श्रावणी सोमवारची शिवशंकराची पूजा चौरंगावरती मांडणार आहे। तुम्हाला जर देवघरामध्ये जागा असेल तर तुम्ही ही पूजा देवघरामध्येही मांडू शकता। तर आज मी शिवशंकरांच्या पिंडीवरती 108 बेलपत्र वाहणार आहे। तर ही बेलपत्र मी बाजारातून घेऊन आलेली आहे। तर आणल्यानंतर ही स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे। आधीच मी तुम्हाला दाखवलं होतं की शिवलिंगावरती बेलपत्र कसं व्हायचं। तर हे तर स्वच्छ धुवून मी 108 बेलपत्र घेतलेले आहेत। त्याचबरोबर शिवलिंग, आज विनायक चतुर्थीही आहे, त्यामुळे गणपती बाप्पांचीही मी पूजा करणार आहे। आजची शिवामूठ मी आधीच सांगितल्याप्रमाणे तांदूळ आहे, प्रसादासाठी खडीसाखर घेतलेली आहे, तुपाचा दिवा घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी भस्म, चंदन आणि रुद्राक्षाची माळ घेतलेली आहे, अगरबत्ती घेतलेली आहे आणि शिवलीला अमृत मी वाचणार आहे। या दिवशी तुम्ही शिवलीला अमृत ही वाचू शकता किंवा शिवलीला अमृतचा 11वा अध्याय ही वाचू शकता। तर एवढं सर्व साहित्य, तर हे सर्व साहित्य मी पूजेसाठी घेतलेलं आहे। तर इथं पहा, शिवशंकरांचा, पार्वतीचा आणि गणपती बाप्पांचा असा एक माझ्याकडे फोटो आहे। तर तो साफ करून घेतलेला आहे आणि त्याला हार घालून घेतलेला आहे, चौरंग घेतलेला आहे, चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढलेली आहे। तर सर्वप्रथम आपण दिवा लावून घेऊया। तांदळावरती हळदी कुंकू वाहून तुपाचा दिवा मी प्रज्वलित करून घेतलेला आहे। दिव्याचीही पूजा करायची आहे। दिव्याला हळदी कुंकू, फूल, अक्षदा हे सर्व वाहून घ्यायचं आहे। यानंतर मी गणपती बाप्पांची पूजा करणार आहे। वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुर्मे देव, सर्व कार्येषु सर्वदा। तर गणपती बाप्पांना अभिषेक झालेला आहे। यानंतर तांदळावरती हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत। आणि अशा पद्धतीने गंध, फूल, अक्षदा वाहून अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊयात। तर सुखाचा मार्ग दाखवणाऱ्या या देवाची उपासना करण्याचा हा शुभ दिवस म्हणजे सोमवार। यानंतर भोळ्या शंकरांची पूजा करून घेऊया। तर एका प्लेटमध्ये मी शिवशंकराची अशी पिंड ठेवलेली आहे, त्याच्यावरती सर्वप्रथम जलाभिषेक करून घेऊया। त्यानंतर गाईचं कच्चं दूध याने आपण अभिषेक घालणार आहोत। तर सतत तोंडामध्ये नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय असं बोलायचं आहे। तर इथं मी थोडासा मध घेतलेला आहे, मधाने ही शिवपिंडीवरती अभिषेक करूया। त्यानंतर स्वच्छ पाण्याने शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे। आता इथे पहा, एका स्वच्छ कपड्याने मी शिवलिंग पुसून घेणार आहे। तर एका थांबणामध्ये मी असं बेलपत्र ठेवून त्याच्यावरती शिवपिंड ठेवलेली आहे। याच्यानंतर आपण शिवाची पूजा करून घेऊया। तर शिवपिंडीवरती भस्म लावून घेणार आहे। यानंतर फुलं वाहून घेऊयात। भगवान शिवशंकरांना पांढरी फुले खूप प्रिय आहेत, त्यामुळे या पूजेमध्ये जास्तीत जास्त पांढऱ्या फुलांचा आपण वापर करायचा आहे। यानंतर धोत्र्याचं फळ, बेलाचं फळ हे आपण पूजेमध्ये समाविष्ट करायचं आहे। ही सर्व पूजा करताना तोंडामध्ये सतत ओम महाशिवाय सोमाय नमः, ओम महाशिवाय सोमाय नमः असं आपण सतत बोलत राहायचं आहे। तर याआधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिवलिंगावरती बेल कसा, बेलपत्र कसं अर्पण करायचं हे मी तुम्हाला दाखवलं होतं। तर इथे मी एका बेलपत्रावरती असं ओम नमः शिवाय असं लिहून घेणार आहे आणि अशा पद्धतीचं एकच मी बेलपत्र तयार करणार आहे आणि शिवपिंडीवरती ते अर्पण करणार आहेत। राहिलेली बेलपत्र मी अशीच अर्पण करणार आहे। तर इथे पहा, हे असं पकडून आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे।
शिवलिंगावर वेगवेगळ्या सामग्रीचा वापर करून अभिषेक केला जातो. जर का तुम्ही नियमित शंकराची पूजा करत असाल तर शंकरांच्या मनपसंत गोष्टींचा अभिषेक करा, त्यामुळे तुमची सर्व कामं पूर्ण होतील. शंकरावर ज्या सामग्रीचा आपण अभिषेक केला जातो त्या सामग्रीला वेगळे वेगळे महत्त्व आहे. तर याच्यानंतर मी 108 बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करणार आहे, तर त्याची मी तयारी करत आहे. जे किडके तुटलेले किंवा खंडित बेलपत्र आहेत त्या पण काढून टाकणार आहोत. तर आजची शिवामूठ आहे तांदूळ. शिवामूठ ही शिवलिंगावरती कशी अर्पण करायची ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर थोड्याशा पाण्याच्या धारेबरोबर आपण शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आहे. यानंतर 108 बेलपत्र शिवलिंगावरती मी अर्पण करणार आहे. तर ही बेलपत्र अर्पण करत असताना शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणजे भोळ्या शंकरांची जी 108 नावं आहेत ती आपण बोलायची आहेत. जर तुम्हाला यासाठीचं पुस्तक मिळालं तर तुम्ही पुस्तकात वाचून हे नावं घेऊ शकता किंवा यूट्यूबवरती टीव्हीवरती तुम्ही लावून देऊ शकता. जसं जसं तुम्ही एक एक बेलपत्र वाहत जाल तसं तसं एक एक नाव घ्यायचं आहे. आणि असे 108 बेलपत्राची पानं वाहताना ही शिवाची नावं घ्यायची आहेत. तर हिंदू धर्माचे देवता म्हणून शिवशंकर यांची खूप भक्तिभावाने पूजा अर्ची केली जाते. शंकर देव हे त्रिमूर्तीपैकी एक आहेत. शंकराची पूजा ही शिवलिंग आणि मूर्तीच्या रूपात केली जाते. शिवलिंगाची पूजा करताना अनेक गोष्टींचा वापर केला जातो. शंकराची नियमित पूजा केल्यास दारिद्र्य दूर होते, आरोग्य नीट राहते, स्वभाव शांत राहतो, समाजातला मान सन्मान आणि यशप्राप्ती होते. त्यामुळे शिवशंकराची पूजा करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही वापरायला हव्यात ते मी पुढीलप्रमाणे सांगते. तर सर्वप्रथम पाणी. शंकराला पाणी खूप आवडते. मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावरती पाणी वाहल्यास तुमचा स्वभावही शांत होतो आणि शिवशंकर तुमच्यावरती प्रसन्नही होतात. दुसरी गोष्ट आहे केशर. पाण्याप्रमाणे शंकराला केशर हे तितकेच प्रिय आहे. दर सोमवारी शिवलिंगावर केशराचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तिसरी गोष्ट आहे साखर. महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावरती साखर व्हायची, असे केल्याने धनलाभ होतो. तर चौथी गोष्ट आहे दूध. शिवलिंगावरती दूध व्हावे, त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाहीत असं सांगण्यात येतं. तर पाचवी गोष्ट आहे दही. पाणी केशराप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते. शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात असे सांगण्यात येते. सहावी गोष्ट आहे चंदन. शिवलिंगावरती चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात, तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो. सातवी गोष्ट आहे मध. तर मध हे गोड असते. शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो. आठवी गोष्ट आहे गाईचे तूप. गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावरती वाहणे, तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते. तर नववी गोष्ट आहे भांग. शंकराला भांग खूप प्रिय आहे. शिवलिंगावर भांगाचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकता, असे केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते. तर इथे माझी सर्व पूजा झालेली आहे. यानंतर पूजा झाल्यानंतर शिवशंकरांची आरती करायची आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. तर श्रावणी सोमवारी दिवसभर उपवास करायचा असतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.